हॅलो नमस्कार मी श्रीकांत लोकशाहीच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं सा, मनापासून स्वागत आहे आपण आता एक नवीन खास कार्यक्रम खरं तर समाजातील जे मान्यवर व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाखतींचा खास तुमच्यासाठी घेऊन आलो मग त्यांचं पूर्ण आयुष्य असेल त्यांचा संघर्ष असेल त्यांना त्यांचं आयुष्य जगत असताना आलेले विविधांगी अनुभव असतील ते जसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आणि उद्दिष्ट आहे तर त्याच हेतूने आज आपल्या सोबत आज जोडले गेले याच विषयी सविस्तर गप्पा मारण्यासाठी श्री नितीश भारद्वाजी सर खूप खूप स्वागत आहे आपलं लोकशाही न्यूज मध्ये नमस्कार नमस्कार सर सुरुवात पासूनच सुरुवात करूया खर तर मराठी थिएटर्स तुमची जी सुरुवात राहिली आहे आणि आता ओटीटी म्हणजे थिएटर पासून सुरू झालेला प्रवास तर आता ओटीटीवर सुद्धा तुम्ही समांतरच्या माध्यमातून पोहोचला तर हा प्रदीर्घ कालावधी आहे अनेक वर्षांचा तुम्ही या सगळ्या कालखंड काही सर कसं पाहता कलाकाराचा प्रवास आहे वेगळ्या वेगळ्या प्रोडक्शन आणि वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्स मधनं त्याच्या विंडोज वेगळ्या वेगळ्या आहेत थिएटर ही एक विंडो आहे टेलिव्हिजन ही एक विंडो आहे सिनेमा एक विंडो आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म हे टी व्ही चॅनलचं एक विस्तारित माध्यम आहे जसं युट्यूब आणि हे सगळे जे प्लॅटफॉर्म झालेले आहेत इंटरनेट बेस्ड जेवढे प्लॅटफॉर्म आहेत जे। एक नवीन विंडो आहे त्यामुळे डिफरंट विंडोज ज्या असतात वेगळ्या वेगळ्या त्या माणसाला अफेक्ट करत नाही त्याच्यामध्ये आपण काम काय करतोय ते आपल्याला अफेक्ट करत त्यामुळे आपण जे काही लिहतो वाचतो माणसांना भेटतो जे आपण निर्णय घेतो आयुष्यामध्ये आणि ज्या पद्धतीची काम करतो आपली जी मित्रमंडळ असत काय असतं त्याच्याने माणूस घडतो त्याचे संस्कार काय त्याचं शिक्षण काय त्याच्याने तो घडत जातो आणि काम करत जातो एक कलाकार म्हणून तो वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं काम करतो वेगळ्या वेगळ्या मधन काम करतो त्यातली mm -hmm. आता नवीन मधली नवीन विंडो म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म्स त्याच ऑल पण सर एक असा वारंवार एक मतप्रवाह असा येतो की आता काळानुसार आता तुम्ही अभिनय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं म्हणजे तुम्ही थिएटरपासनं सगळ्याच पडद्या मोठ्या पडद्यावर काम केलं मग नाटकांमध्ये केलं सिरियल्समध्ये केलं म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा जो अनुभव आहे हो तो पाहता आता जो ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय पुढे येतोय त्यामध्ये एक मतप्रवाह असा आहे की ओ टी जो थिएटर्स किंवा सिनेमागृहात जाऊन पाहणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो संपुष्टातील किंवा तो मागे पडेल हाच मतप्रवाह मिड एटीज मध्ये किंवा टुवर्ड्स सेकंड हाफ ऑफ एटीज मध्ये आला होता जेव्हा हमलोकच्या नंतर मग हे सगळ्या नवीन सिरियल सुरू झाल्या रामायण आलं वीएचएस एक फॉर्मॅट आला व्हिडिओ हा फॉर्मॅट आला व्हिडिओ पार्लर उघडले गावागावामध्ये जिकडे स्वस्तामध्ये तिकीट घेऊन माणसं जाऊ शकत होती आणि वी व्ही एच एस कॅसेट्समधनं स्वस्तमध्ये सगळं काही बघू बघू शकत होते मग मद त्याच्यामध्ये सिनेमे पण होते जुने पाकिस्तानच्या सिरियल्स पण असायच्या इंग्लिश सिरियल्स पण असायच्या अशा व्ही एच एस कॅसेट्स होत्या आजच्या तुमच्या ऑडियन्सला व्ही एच एस नावाच्या कॅसेट्स होत्या असं म्हटलं तर त्यांना फ्लॉपी डिस्क सारखं होईल की फ्लॉपी डिस्क होती म्हणजे काय होती ती त्यांनी पाहिली नसेल त्यामुळे त्यावेळेला नवीन जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी येते आणि ती स्वंप करते आता हे हे फोन आहेत ना माणूस जेव्हा कुठेही गेल्या वेळी जेव्हा फोन नंबर द्या म्हणतो ना मी जर लँडलाईन दिला तर म्हणतो सर हे तीन आणि चार सातच डिजिट्स आहेत म्हटलं हो लँडलाईन नंबर आहे नाही नाही मोबाईल आजच्या जनरेशनला आणि लोकांना माहितीच नाही की लँडलाईन हा पण फोन असतो आता मी जर ठरवलं की मला मोबाईल नाही घ्यायचा आहे नाही ठेवायचं आहे कारण याच्या वेव्स ज्या आहेत त्या मला असा एक मतप्रवाह आहे मेडिकल शास्त्रामध्ये की याचा आपल्या मेंदूवर परिणाम दुष्परिणाम होतो मला नाही घ्यायचा आहे मग मला काही सेवा मिळणार नाहीत का मला ओला उबर प्रत्येक जण म्हणतो ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करा असच त्यावेळेला झालं होतं सिनेमागृहामध्ये लोक जायचे थांबले होते आणि मोठ्या मोठ्या प्रथित यश मॅगझिन्सनी हेडलाईन कव्हर स्टोरीज केल्या होत्या की सिनेमा जाणार का बंद होणार का टेलिव्हिजन त्याला ओव्हरटेक करणार का व्हिडिओ त्याला ओव्हरटेक करणार का असं होत नाही असं होत नाही एक नवीन विंडो ओपन झालेली आहे हे ओटीटी प्लॅटफॉर्म आज आपल्याकडे स्थापित झाले आले काही वर्षापूर्वी आणि आता मुळे त्यांना एक चांगली सुवर्ण संधी मिळाली कारण सगळे लोक घरात होते त्यामुळे त्यांनी मग जुन्या महारामायण महाभारत जे दूरदर्शनने परत दाखवलं त्यामुळे ते पाहिले आणि मग ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या चांगल्या चांगल्या सिरियल्स पाहिल्या ज्याच्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म स्थापित झाले इथे आता येऊन स्थापन झाले आता ते जाणार नाहीत hmm. त्यांना एक आयबॉल्स मिळाले ऑडियन्स मिळाला म्हणून hmm. सिनेमा मरणार नाही असं नाही होणार हे माझं प्रांजळ मत मा आहे कारण सिनेमाचा हे बघा हे एक एक्सपिरियन्स एक एक असतो एखाद्या सिनेमाला आम्ही जेव्हा सेवन पॉइंट वन डोलबी मध्ये आपण त्याला साऊंड मिक्सिंग करतो किंवा एका मोठ्या पडद्यावरती त्याला एक छान मोठा सेट दिसतो एक विहंगम दृश्य दिसतं ते छोट्यामध्ये कसं काय मजा येणार आहे त्याची त्यामुळे सिनेमा मरणार नाही या नवीन विंडोज होतील आणि म्हणून सॉफ्टवेअर जे आहे त्याची गरज वाढत जाईल वेगळ्या वेगळ्या टाईपचं सॉफ्टवेअर निर्माण होईल जसं टेलिव्हिजन मध्ये आधी वीकली शो झाले मग ते बाय वीकली झाले मग ट्राय वीकली झाले आणि मग डेली शोप झाले तस आता आता हे जे ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये नऊ एपिसोड दहा एपिसोड हा जो फॉर्मॅट आहे हा मूळ दूरदर्शनचा तेरा एपिसोडचा फॉर्मॅट होता बरोबर कुठलीही सिरियल ही तेरा एपिसोडचीच असायची मग त्या तेराच्या मल्टिपल्स मध्ये त्याला अप्रुव्हल मिळायचं तेरा नाही तर सव्वीस सव्वीस नाहीतर एकोणचाळीस नाहीतर मग बावन्न असं होत त्यामुळे हेच फॉरमॅट्स आता परत रेप्लिकेट होत आहेत चांगली गोष्ट काय होते आणि जिथे मला वाटतं ओ टी टी एक सुवर्ण संधी आहे टेलिव्हिजन वरती हावी व्हायची मराठीत काय म्हणतात त्याला मला माहित नाही वरचड करायची कुरघोडी करायची ही संधी काय आहे टेलिव्हिजनने ज्या चुका केल्या आहेत ना त्या ओटीटी ने करायच्या नाहीत डेली सोप करा म्हणजे जिथे फॅक्टरी लाईन प्रोडक्ट करून टाकलं रोज मग चांगला दिग्दर्शक कोण जो दिवसाला दीड एपिसोड शूट करतो बेसिकली म्हणजे ठोकाठाकीचं काम होतं तिकडे Hmm. नाही करू शकत तुम्ही तेवीस मिनिट एका दिवसात सिनेमा लेव्हलचं काम नाही करू शकत सिनेमा मध्ये क्वालिटी देता येते रिटेक्स करता येतात इथे वेळच देत नाहीत रिटेक करायला हा त्या फॉर्मॅटची चूक आहे hmm. दिग्दर्शकाची चूक नाही सगळ्या hmm. क्रूला काम पाहिजे ऍक्टर्सला सिनेमॅटोग्राफरला म्हणून ते करतात पण म्हणजे त्यांच्यामध्ये त्याहून अधिक चांगलं काम करायची क्षमता नाहीये असं नाही त्यामुळे ती चूक ओटीटी ने करायची नाही दुसरं काय की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दूरदर्शन आपलं कुठलंही म्हणजे हे जे नवीन चॅनल सगळे सुरू झाले दूरदर्शन आणि प्रायव्हेट चॅनल खूपस जे काम आहे ते साहित्यावर आधारित असायचं तमस सारखी सिरियल यायची एक कहाणी कथासरित सागर हा बुनियाद असं असं चांगलं रामायण महाभारत चाणक्य चंद्रकांता कित्येक सगळ्या गोष्टी <clears throat> या साहित्यावर आधारित होत्या ते हळूहळू दूर गेले आणि मग डेली सोप जिथे फॅक्टरी लाईन प्रॉडक्ट झालं किती हो एक माणूस किती नवीन नवीन लिहिणार एका लेखकाला तुम्ही जर म्हटलं की तू दिवसाला एक एपिसोड लिहायचा कसं लिहू शकेल तो राई मासूम रजानी तीन चार वर्ष घेतली ते चौऱ्याण्णव एपिसोड लिहायला क्वालिटी काम करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी नाही देऊ शकत कारण आर्ट कला हे फॅक्टरी लाईन प्रॉडक्ट नाहीये तुम्ही एक मोल्ड केला एका गाडीचा किंवा एका पेन्सिलचा या एका पेन्सिलचा मोल्ड केला आणि त्यातनं लाखो पेन्सिली बाहेर काढल्या हे कला नाहीये तशी प्रत्येक प्रॉडक्ट वेगळं असलं पाहिजे त्यामुळे त्याला ती क्वालिटी समोर ठेवून काम करणं जरुरी आहे ओटीटी टी प्लॅटफॉर्म ज्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्लॅटफॉर्म क्वांटिटी कडे जातील त्यांची दुर्गती आजच्या टी व्ही चॅनल सारखी होईल लोक म्हणतात अरे कंटाळा आला रे बाबा तेच तेच आपलं तेच ते धड्यान 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 हा मग तेच त्याच तेच लुक्स आणि तेच हे आणि कंटाळा आला लोकांना आता ओ hmm. टी टी प्लॅटफॉर्म कडे आज फॉरेन लँड्स मधनं ते इथे आलेले आहेत तिकडे काय काय त्यांचं एक्सपोजर आहे तेवढं त्यामुळे तिथले तिथले जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आज इथे इम्प्लिमेंट करायचा तो अनुभव घेऊन ते इथे आलेले आहेत मग त्या चांगल्या अनुभवाला इथे त्यांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे म्हणजे मग इथले ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणून काय होत आहे इंग्लिश मधल्या ओ टी टी प्लॅटफॉर्म मधल्या इंग्लिश सिरियल्स वेब सिरीज आणि हिंदी वेब सिरीज ह्याच्यामध्ये फार तफावत आहे तिकडे ते लोक प्राईड अँड प्रज्युड्युस करू शकतात तिकडे ते मार्को पोलो करू शकतात इकडे का नाही करत इकडे का नाही करत हा ही एक नीश अवेलेबल आहे ओटीटीला आणि जसं समांतर बद्दल जर मी बोलीन की एम एक्सने हा जे एक धाडस केलं मराठीमध्ये ह्या दर्जाची एक सिरियल वेब सिरीज साहित्याच्या एका पुस्तकावर निर्माण केली आज त्याच यश तुम्हाला दिसतंय ना बरोबर कारण साहित्यामध्ये जो दम आहे ना महाभारत काय आहे शेवटी ते साहित्य आहे ना, ना ते लिहून ठेवलंय ना महर्षींनी वेदव्यासांनी रामायण लिहून ठेवलंय ना वाल्मिकींनी ते मोठे मोठे महाराज होते ह्याच्या हो। एवढा बेस्ट स्क्रीन प्ले नाही त्यामुळे त्याचा उपयोग करून आपल्या भारतीय साहित्यामध्ये जी विविधता आहे ती जर लोकांसमोर अशी समांतर सारखी आणायला सुरुवात केली तर तो ओ टी टी प्लॅटफॉर्म खूप पुढे जाईल सर <स्थाथ> तुम्ही आता बोलताना मराठी साहित्याचा सा विषय काढला म्हणून हो। आपण समांतरा सविस्तर येणारच आहोत प्रेक्षकांना पण त्याविषयी जाणून घ्यायचं आहे पण मराठी साहित्याचा सा विषय काढला म्हणून हो। तुमच्या आई विषयीच्या तुमच्या ज्या आठवणी कारण आईचा मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध राहिलाय आणि तुम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी अत्यंत जवळून पाहिल्याच असतील अनुभवल्या असतील मराठी साहित्याचा आणि तुमचा आईमुळे जो संबंध आला किंवा आईचं जे मराठी साहित्याशी जे नातं होतं त्याच्या तुमच्या काय आठवण त्या संदर्भात थोडं सविस्तर ऐकायला आवडेल आई आणि वडिलांचं दोघांचंही साहित्याशी साहित्य संगीत कला नाट्य याच्याशी संबंध होता डिफरन्स mm -hmm. एवढाच आहे की आई ही मराठी साहित्याची आणि मराठी भाषेची प्राध्यापिकाच होती मुंबईच्या oh. विल्सन कॉलेजमध्ये yeah, ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती मराठी बरोबर प्रमुखच होती ती तीस वर्ष oh. आणि संत वाङमयावरती खूप गाढा अभ्यास होता पण त्याच्याच बरोबर म्हणजे तिने गीता ज्ञानेश्वरी तर मला लहानपणापासून शिकवलीच पण त्याच्याच बरोबर मराठी साहित्यामध्ये जी काही नवीन पुस्तकं यायची ती विल्सन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मराठीतली कुठली पुस्तकं असायला पाहिजेत हे ती निर्धारित करायची डिसाइड करायची आणि म्हणून जे बेस्ट वाङ्मय होत मग खांडेकर असतील दत्तवामन पोद्दार असतील पु ल देशपांडे असतील मिराजदार असतील अशी नाव एवढी सगळी अशी जी आपलं जे विविधता आणि खजाना आहे ना हे भंडार आहे मराठी साहित्याच शिवाजी सावंत असतील कोणी असतील एवढे सगळे हजारो नाव आहेत शेकडो नाव आहे या सगळ्यांची पुस्तकं ते पुस्तक आलं की ते ती वाचायला घरी आणायची आणि ते मला वाचायला द्यायची दोन्ही भावाला माझा दाखटा भाऊ राहुल आणि मी आम्ही ते वाचून काढायचं त्यामुळे लहानपणापासून चांगलं साहित्य आम्ही वाचलं त्या वाचनामुळे आमची माझी एक कलाकार म्हणून माझी जी एक कलात्मकता आहे किंवा माझा जो आवाका आहे तो विस्तृत होत गेला त्यामुळे आज जेव्हा मी कुठल्याही गोष्टीचा विचार करतो तेव्हा ते छोट ते छोट राहतच नाही पितृऋण सुद्धा जी लिहिली सुधा मूर्तींच्या कार्य त्या कथेवरती लिहिली माझा ओढा नैसर्गिक दृष्टीने हा साहित्याकडे जातो संगीताकडे जातो आई माझी पंडित के जी गिंड्यांची शिष्या होती मध्ये आणि बेळगाव मध्ये लहानपणापासून बालपण गेल्यामुळे ती किराणा घराणा शिकला होती शिकली होती हिंदू म्हणजे किराणा घराण्याची ती म्हणजे शास्त्रीय संगीत गायची पण प्राध्यापिका झाल्यानंतर आवाज फाटला आणि आजच्या सारखे एवढे मोठे मोठे पंचेचाळीस याचे मिनिटाचा तास घ्यायचा दिवसाला एवढे तास आवाज फाटला पण तिने काय केलं मुलांना आम्हाला आणि पप्पांना वडिलांना आम्ही सगळे मैफिलींना जायचो चांगल्या 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 मोठ्या मोठ्या, मोठ्या लोकांचं गाणं ऐकलं आणि वडला वडील पण चोखंदळ होते त्यांना चांगलं साहित्य संगीत सिनेमे सिनेमे ते रविवारी सकाळी इंग्लिश सिनेमा आमच्या इकडे यायचा एकच शो नऊ वाजताचा ते बघायला घेऊन जायचे Hmm. त्यामुळे पूर्ण जगामध्ये काय काय चाललंय मग ते शेक्सपियरही वाचायला द्यायची अँटन चेखाव पण वाचायला द्यायचे हा लिओ टॉल्स्टॉय पण वाचाय वाचायला द्यायचे हे जे वाचनाच्या संस्कृतीमधनं जी जो माणूस घडतो तो रेडीमेड संस्कृतीमधनं घडत नाही वाचनाच्या संस्कृतीतून जो माणूस घडतो हो, तो रेडीमेड मधून घडत नाही असं तुम्ही म्हणालात सर यालाच लागून मला तुम्हाला विचारायचं की आता वारंवार जे ज्येष्ठ आहेत आताच्या काळात त्यांचा असा वारंवार असा त्यांचा असा दावा असतो किंवा ते दावा कम आरोप असतो की आजची जी तरुण मुलं आहेत ती वाचत नाही किंवा मग आजची जी साधनं आहेत आजच्या काळातली मग त्याच्यामध्ये स्मार्टफोन हा क्रमांक एकला आहे कारण तुमचा सगळ्यात जास्त वेळ हा लॅपटॉप स्मार्टफोन सोशल मीडिया यावरती जातो जसं तुम्ही म्हणालात की जे साहित्य तुम्ही वाचलं त्यामुळे तुमचा विचार बनला तुम का, कारण तुमच्या लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटल्या पिढीच हे दुर्दैव आहे का काय कारण असतील की आजची पिढी वाचनापासून काय ना न... एखाद्या गोष्टीच नाविन्य असत ना तेव्हा तो माणूस तिकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतो सोशल मीडिया हे त्याचं नाविन्य नवीनता आहे की मी अख्ख्या जगामध्ये मित्र करू शकतो ओके पण त्याच्यामध्ये वाहत जाणं इथे कुठेतरी संयम आपल्याला करता आला पाहिजे की मी त्या माझ्या सोशल मीडियावरती एखादी गोष्ट घातली कि मग लगेच प्रत्येक दोन मिनिटाला पाहणं कि मला किती लाइक्स आले काय मी तुम्हाला सांगतो माझ्या मीडियामधल्या सोशल मीडियामधले जेवढे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी व्हिडिओ घातल्या घातल्या लाइक्स येतात तो व्हिडिओ असतो आठ मिनिटाचा लाईक येतो पहिल्या तीस सेकंदात <laughs> माझ्या बाबा पुता तो आठ मिनिट मी काहीतरी विचार करून बोललोय ते ऐकणार आहे राजा राणी मग तुला आवडलं तर लाईक देना लाईक येतं तिथपर्यंत ठीक आहे त्याच्यावर कॉमेंट्स पण कमेंट्स पण येतात न ऐकता कॉमेंट्स येतात त्यामुळे सोशल मीडियामध्ये किती वाहवत जायचं हे आपण ठरवायचं हा आणि मग नाही आले लाईक्स अरे बापरे नाही म्हणजे मी पॉप्युलर नाही का का आज माझ्या एका सोशल मीडिया पेजवर फेसबुक पेजवर माझ्या साडे नऊ लाख का दहा लाख फॉलोअर्स आहेत पण ते ऑर्गॅनिक आहेत पैसे देऊन नाही आहेत पण नाही मला ते आता वाढवले पाहिजेत मग मी त्याला पाच पा, पा, काय किती किती मी म्हटलं तुम्हाला दहा लाख आहेत ते पन्नास केले पाहिजेत ओके okay? का ते दहा लाख माझ्या पेजवर आहेत म्हणून काय त्याच्या बाहेर माझे प्रशंसक नाही आहेत का ही इन्सिक्युरिटी कशासाठी हा असुरक्षिततेचा भाव कशासाठी गरज नाही त्याची किंवा दरवेळेला आपलं उचलून बघत राहणं बघत राहणं की आलं का काही मेसेज आला का काय अरे ज्याला खूप काम असेल तो फोन करेल हा संयम गेलाय मला काही म्हणणं नाही तुमच्या जनरेशनला जर ह्याच्यामधनं वाचत मी म्हणतो मग ह्याच्यामधनं पुस्तकं वाचा ना आज किंडल अवेलेबल आहे ना प्रत्येक पुस्तकाचा किंडल फॉर्म असतो जसं मी फिल्मचा फॉर्म विंडोज बदलल्या ओटीटी पर्यंत आलो तसं पुस्तकाचा फॉर्म बदलून किंडल आला डिजिटल फॉर्म आला माझं काय म्हणणं नाही तुम्हाला ह्याच्याशी तुम्हाला ह्या स्क्रीन ची आकर्षण आहे किंडल वर पुस्तकं वाचा पण वाचा बरोबर वाहवत नका जाऊ कुठेतरी संयम ठेवा स्वतःवरती आणि प्रायोरिटीज प्राथमिकता काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये आज मला काही फरक पडत नाही माझ्या आधीच्या हिंदी फिल्म रिलीज झाला तेव्हा पीआर ने सांगितलं इतके लाख द्या आम्ही तुम्हाला इतके हे करून देऊ तुमचं हे वाढवून देऊ तुमचे फॉलोअर्स म्हटलं सॉरी कोणाला फसवतोय मी स्वतःला सॉरी ऑर्गॅनिकली जेवढे वाढतील तेवढे वाढू दे नो प्रॉब्लेम No uh, मी कुठंतरी वाचलं की घरच्यांची अशी इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं आणि तुम्हाला तुम्ही त्यानंतर व्हेटरनरीचं शिक्षण सुद्धा घेतलं तुम्ही त्या पद्धतीनं डॉक्टर शिक्षण मुंबई मधलंच पूर्ण केलं तुमचं प्राथमिक शिक्षणही मुंबईतून झालं तुम्ही त्यानंतर विल्सन कॉलेजमधून सुद्धा ग्रॅज्युएशन केलं याविषयी सर थोडं सविस्तर सांगा कसे ते दिवस होते काय त्या दिवसात कॉलेज मधन ग्रॅज्युएशन नाही केलं विल्सन मध्ये तर आई माझी मी विल्सन मध्ये वाढलो म्हणजे विल्सन कॉलेज हे माझं दुसरं घरच होत अगदी म्हणजे नर्सरी पासून पण कारण आईच तिथे होती प्राध्यापिका पण ग्रॅज्युएशन मी बॉम्बे वेटनरी कॉलेज मधनं केलं त्या कॉलेजचं नावच आहे बॉम्बे वेटनरी कॉलेज आणि मी पशुवैद्यक पशुचिकित्सक झालो तिथून ग्रॅज्युएशन तिथून केलं आणि पण काय तुमचा प्रश्न काय होता मी हा की डॉक्टर भाव काय आहे ना तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी डॉक्टर इंजिनियर सायन्स म्हणजे डॉक्टर इंजिनियर कॉमर्स म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी आर्ट्स म्हणजे काय त्याला पुढे टीचर व्हायचं असेल तर आर्ट्स याहून जास्त नव्हते खूप जास्त ओपनिंग घरच्यांची म्हणजे त्यांनी काय माझ्यावरती असं थोपलं नाही की म्हणजे तू डॉक्टरच व्हायला पाहिजे पण त्या जो एक मर्यादा आहे मर्यादित त्यावेळेला समाज जसा विचार करत होता वडिलांनी वडील खूप मोठे वकील होते ते मला म्हणाले की तू, तू तू वकील हो रेडीमेड माझं फुल चेंबर आहे माझी प्रॅक्टिस आहे सगळं तुला रेडीमेड आहे सगळ्यांची माझ्या ओळखी आहेत पण मला वकील नव्हतं व्हायचं कारण लोकांचा सगळा व्याप आणि त्रास घेऊन आपण ते भांडत बसायचं ते नक, नको होत मला आणि कलेकडे हा लहानपणापासून ओढा होता पण एवढं नाही जाणवलं की 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 मी कलेच्या क्षेत्रातच एक दिवशी प्रोफेशन करेन हे त्यावेळेला नाही जाणवलं मला प्रकर्षाने नाही जाणवलं ते फार आधी जाणवलं असतं तर मी मग वेटनरीलाही गेलो नसतो पण पशु पशुवैद्यक महाविद्यालयाचे आणि ते जे शिक्षण आहे त्याचा खूप मोठा मला उपयोग झालेला आहे माझ्या जडणघडणीमध्ये कारण जेव्हा तुम्ही एक सायन्स शिकता ते सुद्धा मेडिकल सायन्स शिकता त्याच्यामधनं एक थिंकिंग कपॅसिटी येते ऑकल्ट थिंकिंग आपण मी एक अभिनेता सुद्धा मी समांतर मध्ये सुदर्शन चक्रपाणी कसा उभा करणार आहे महाभारतात कृष्ण कसा उभा करणार आहे हे न दिसणार थिंकिंग आहे ते एका डॉक्टरच्या डायग्नोसिस सारखं आहे आपण कडे जातो आणि सांगतो मला हे सिम्पटम्स आहेत आमचे आमचे जे पशुवैद्यकांचे जे पेशंट आहेत ते तर सांगत पण नाही आम्हालाच थ... ते सगळं बघावं लागतं सगळे जॉईंट चेक करा सगळं हे करा टेम्परेचर घ्या पल्स घ्या शेतकऱ्याला विचारा हे करा खूप जास्त कठीण काम आहे पशुवैद्यकाच त्यामुळे हे ऑकल्ट डायग्नोसिस हा अनाकलनीय न दिसणारा ऑकल्ट प्रकार आहे कलाकाराच कलाकृती साकारणपणे ऑकल्ट न दिसणारा एक प्रवास आहे त्यामुळे त्या प्रवासाचा मला एक कलाकार म्हणून खूप फायदा झालेला आहे आणि मी ऋणी त्या फील्डचा त्यांनी मला हे हे ज्ञान दिलं ही एक चिकित्सा पद्धती शिकवली त्याचा मी ऋण मानतो पण डॉक्टर इंजिनियर नाही व्हायचं सीए नाही व्हायचं मला कळतच नाही ते अकाउंट म्हणजे काय ते गणित मला कधीच आवडलं नाही म्हणजे त्यावेळेला म्हणजे वीस रुपये किलो भाजी होती अर्धा किलोला दहा रुपये एवढ्या पुरता आपल्याला आलं की बाज झालं दहा रुपये डझन केळी दोन डझन घ्यायची म्हणजे वीस रुपये एवढं गणित आलं आप पुरत आपल्याला त्याच्या पुढे नव्हतं त्यामुळे मग काय करायचं मग घोड्यांची खूप आवड आणि टायगर्स भयंकर आवडायचे आणि घोड्यांची भयंकर आवड भोसला मिलिटरी स्कूल मध्ये कोर्स करायला गेलो होतो त्यामुळे तिथे माझा घोडा होता मी रायडिंग शिकलो होतो मी टेंट पेगिंग करायचो चेतक नावाच्या माझ्या घोड्याचा खरारा करायचो बोलायचो त्याच्याशी त्यातनं घोड्यांची खूप लहानपणापासून आवड म्हणून मी म्हटलं मी पशुचिकित्सक होणार मी जण जातात आणि ह्युमन डॉक्टर होतात मी अनिमल डॉक्टर असा मी झालो पण एक दिवशी ते लक्षात आलं की खरं कॉलिंग जे आहे हे इथे आहे त्यामुळे ही खंत आहे की मी त्या क्षेत्रासाठी फार काही ना नाही करू शकलो पण ऋणी ही आहे मी त्या क्षेत्राचा आणि मग असा मी तर सर आता आपण समांतर बोलूया समांतर वेब सिरीजचा भाग येतोय पहिला कशा पद्धतीनं हिट ठरला आणि लोकांनी त्याला पसंती सुद्धा दर्शवली तर समांतर साठी चक्रपाणी सुदर्शन चक्रपाणींची जी भूमिका आहे ती कितपत चॅलेंजिंग चॅलेंजिंग होती किंवा समांतर ची भूमिका मिळणं हा ही संपूर्ण प्रोसेस कशी होती त्याबद्दल काय मला सतीश राजवाडेचा फोन आला मेसेज आला आधी की मला सर तुमच्याशी बोलायचं आहे मला वाटतं आधी त्याच्या आधी कार्तिकचा मला फोन आला आ, कार्तिक निशानदार जो प्रोड्युसर आहे की सर आम्ही अशी अशी एक हे करतोय सिरियल करतोय आणि त्याबद्दल माझे दिग्दर्शक आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं आहे म्हटलं ठीक आहे सांग आपण बोलूया आणि मग त्या ब्रेकमध्ये तो शूटिंग काहीतरी करत होता त्याच्यामध्ये त्याने मला फोन केला आणि सांगितलं की असं सा सुहास शिरवळ शिरवळकरांची कादंबरी आहे मी त्यांची ती दुनियादारी वाचली होती पण ही नव्हती वाचली आणि मी तुम्हाला पाठवतो आणि म्हटलं तू पण मला सांग ना काय तुला काय ते म्हणाले ओके मी सांगतो मग रात्री त्याने फोन करून आम्ही दोन तास त्याने मला सगळं समजावून सांगितलं आणि मला असं वाटलं की त्याच्यामध्ये एक आतापर्यंत मी न केलेले असे अँगल्स आहेत एक मिस्ट्री मॅन आहे mm -hmm. तो मिस्ट्री मॅन त्या कुमार महाजन नावाच्या प्राण्याला सांगितलेलं असत एका बाबाने कि तुझ्या आयुष्यात आता तेच घडणार आहे जे चक्रपाणीच्या आयुष्यात घडलंय त्यामुळे तू जा आणि त्याला शोध तो शोधत शोधत येतो हा त्याला सरळ सांगत नाही काय माझ्या आयुष्यात काय घडलं तो एक डायऱ्या देतो त्यामुळे तो, तो डायऱ्या हा एका ह्याच्याने डायऱ्या घे म्हणतो आणि जा आयुष्यामध्ये जग रोज एक पान वाचायचं म्हणतो म्हटलं तर तो त्याला जगामध्ये मोकाट सोडतो पण दुसऱ्या डायऱ्या चक्रपाणीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर तो त्याला डायऱ्यांच्या सापळ्यामध्ये पिंजऱ्यामध्ये अडकवून टाकतो <laughs> कि मग ह्या चक्रपाणीच्या डायऱ्यांमध्ये जे लिहिलंय तेच माझ्या आयुष्यात होणार आहे का आणि मग सतीश म्हणाला की मग ते पुढे त्याची मजा येणार आहे अडकवल्यानंतर त्यामुळे हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे हे नाट्य आहे थरार नाट्य आहे त्याच्या आणि माझ्या सायकोलॉजी मध्ये चक्रपाणी हा कुमारला खेळवत राहतो त्याच्या डायर्यांच्या माध्यमातन आणि मग दोघांचं आयुष्य खरंच समांतर आहे का असेल तर किती असेल नसेल तर किती नसेल का नसेल मग तुला जर हे डायर्या दिल्या आहेत तर तुला जर डायर्या वाचून सगळं एखाद्या माणसाला जर उद्याच आपलं भविष्य कळलं तर तो कसा वागेल एखादी घटना बदलायचा प्रयत्न करेल का आणि त्याने प्रयत्न केला तरी तो सफल होईल का मग मन नियती म्हणजे काय डेस्टिनी म्हणजे काय प्रारब्ध म्हणजे काय भाग्य म्हणजे काय पुरुषार्थ म्हणजे काय ह्या सगळ्या प्रश्नांना इथे हे प्रश्न उद्भवतात आणि हे खूप वेगळं आहे काहीतरी नक्कीच आणि सर अगदी शेवटात जातोय आपण संपूर्ण टीम सोबत म्हणजे समांतरची जी टीम आहे त्यांच्यासोबत अनुभव राहिला छान अनुभव होता म्हणजे दोन्ही म्हणजे प्रोड्युसरने त्याला जे बेस्ट पॉसिबल होत या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये एस्पेशली पहिल्या सीझनला पहिला सीझन हा पॅन्डेमिक मध्ये रिलीज झाला त्यामुळे आधी आम्ही शूट केला होता पण हा दुसरा सीझन पॅन्डेमिक मध्ये शूट केला जे जे त्यांना करता येणं शक्य होतं लोकांची काळजी घेता येणं शक्य होतं ते ते केलं आणि पहिल्या सीजन मध्ये इनफॅक्ट आम्ही कोल्हापुरामध्ये पूर जो आला मोठा कोल्हापूर सांगली त्या सगळ्या भाग आम्ही आठवडा दहा दिवस अडकून पडलो होतो हॉटेलमध्ये आणि आम्हाला शूटिंगच तिकडे थांबावं लागलं आणि आम्ही लास्ट तीन चार दिवस ते शूटिंग करत होतो आणि संपलंच नव्हतं ते शूटिंग रोज आम्ही त्या कोल्हापूरच्या बाहेर आमचं जे लोकेशन होत तिथे पाणी वाढताना पाहायचो मग वेगळ्या 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 मार्गाने आम्ही त्या लोकेशनवर जायचो आणि एक दिवशी असं झालं की आता उद्या नाही जाता येणार इकडे आणि मग आम्ही आठ दिवस आठ ते दहा दिवस हॉटेलमध्ये अडकलो पण त्या प्रोडक्शनच्या लोकांनी हॉटेलमधल्या आम्हा सगळ्या कलाकार तंत्रज्ञ जेवढे होते त्यांना कळूच दिलत नाही की पूर आलाय बाहेर आम्ही बाहेर जाऊच शकत नव्हतो ब्रेकफास्ट सकाळच्या वेळेवर यायचा दुपारचं लंच वेळेवर यायचा संध्याकाळचा चहा जेवण वेळेवर सगळं यायचं काही प्रॉब्लेम झाला नाही मी कार्तिकला मेसेज पाठवला म्हटलं हॅट सॉफ्ट टू यू हॅट सॉफ्ट टू यू इट्स वंडरफुल प्लॅनिंग वंडरफुल प्लॅनिंग त्यामुळे प्रोडक्शन वाल्यांनी खूप मेहनत घेतली आणि प्रोडक्शन काय त्यांनी सोचलं असेल म्हणजे बाहेर पुरामध्ये कसे जाऊन काय त्यांनी म्हणजे माझ्या गरजा खूप कमी आहेत खाण्यापिण्याच्या पिण्याच्या तर नाहीच आहेत पण खाण्याच्या पण Uh, म्हणजे ते स्पेसिफिक आहेत की सकाळी मला फळच पाहिजे पण मी त्याला म्हटलं की नो प्रॉब्लेम काय तुझं असेल ते नाही म्हणाला सर मी करतो आणि तो माणूस जाऊन कलिंगड पपाया काय घेऊन यायचा हो सकाळी इतकं सुंदर पहिल्या याच्यामध्ये खूप त्रास झाला तो आम्हाला जाणवू दिला नाही दुसऱ्यामध्ये पॅन्डेमिक मध्ये आम्हाला जाणवू दिला नाही त्यामुळे हॅडसॉफ्ट होते म्हणजे फार फार म्हणजे त्यांना हे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे आणि तंत्रज्ञ म्हणून दोन्ही दिग्दर्शक दोन्ही याचे जे आमचे जे सिनेमॅटोग्राफर्स आहेत साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत एक वेगळाच काहीतरी एक त्याचा बाज दोन्ही याचा जो निर्माण केला कारण डिरेक्टर एक आपलं विजन घेऊन येतो ना सीझन चा फोकस वेगळा होता तो त्याला ऍब्सोलुटली करेक्ट एक्झिक्यूट केला सतीशने राजवाड्याने मग सीझन टू चा बाज वेगळा होता त्याला एक नवीन ऊर्जा घेऊन नवीन विजन घेऊन समीर आला त्याने तो त्याला एक्झिक्यूट केला इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑन समांतर इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि मी खरंच आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लोकांच्या रिॲक्शन्स काय असतील इतक्या वेगळ्या वेगळ्या कलाकारांवर स्वप्नील बरोबर पहिल्यांदा काम केलं बाकीच्या पण काही काही म्हणजे प्रथित यश कलाकार आहेत काही आणि काही नवीन कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर काम करताना एक बरं वाटलं मी काम करताना काही असा वेगळा मी कृष्ण मी हा कृष्ण असा आम्ही विच, विचार करत नाही मी नितीश हा शॉर्ट सुरू झाला तिथे रिहर्सल मध्ये मी चक्रपाणी त्यामुळे आम्ही बसून खूप गप्पा मारल्या हा हा जो एक मराठी मधला एक वेगळा स्वभाव इंडस्ट्रीचा आहे तो हिंदी मध्ये नाही आहे हिंदीमध्ये खूप प्रोफेशनल आहेत लोक आणि त्यामुळे एक डिस्टन्स असतं प्रत्येकाच्या मध्ये इथे तेवढं ते डिस्टन्स नसतं त्यामुळे मला आवडतं मराठीमध्ये कारण मी मराठी सिनेमातनच हिंदी सिनेमामध्ये गेलो मराठी चित्रपट सृष्टीत तो जिवाळा आजही कायम आहे तो मला आवडतो आणि मला आवडतं तिथे काम करायला आणि माझी मातृभाषा आहे मी का नाही काम करायचं एक म्हणजे स्क्रीन रायटर म्हणून पण डिरेक्टर म्हणून पण ऍक्टर म्हणून पण आणि हिंदी ही माझी दुसरी कर्मभूमीची भाषा आहे माझं काम हिंदीत सुद्धा तेवढंच आहे त्यामुळे ते माझा थॉट प्रोसेस मराठीत पण चालतो हिंदीत पण चालतो त्यामुळे मी दोन्हीकडे काम करत राहणार जसं तुम्ही म्हणालात की आता लोकांच्या काय प्रतिक्रिया समांतर टूमदार घेऊन येत आहेत त्या पाहणं पाहण्यासाठी तुम्ही पण उत्सुक आहात पण ज्या पद्धतीनं लोकांनी पार्ट ला प्रतिसाद दिला त्यापेक्षा जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा हीच तुम्हाला सगळ्या टीमला शुभेच्छा आणि तुम्ही सर वेळात वेळ काढून अगदी आमच्याशी पण काय गप्पा मारल्या त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की समांतर टू च्या सोबत आपण तर गप्पा मारतोय सध्या आणि या सर्व अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सा उद्देश आहे आपण आजच्या या कार्यक्रमानिमित्त थांबतोय धन्यवाद